नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे सैनिक शाळेमध्ये आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी पंधरा हजार ते पंचवीस हजार रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज या ठिकाणी दिला जाणार आहे अठरा ते पन्नास वर्षापर्यंतची ओ एमआरए ठिकाणी आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट या ठिकाणी करायची नाही परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी आठ सहा दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या अदोगर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे सैनिक स्कूल सातारा यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे व्हॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे टी जी टी सोशल सायन्स ऑन डेली वॅकेज बेसिसवरती या ठिकाणी या पदासाठी निघालेली आहे या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे शैक्षणिक अर्थ जे आहे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल सोशल सायन्समध्ये ॲटलीस्ट पन्नास टक्के मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल सोबत तुमच्याकडे बी एडची डिग्री असेल किंवा बी ए बी एडची डिग्री असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता तेराशे पन्नास रुपये पर डे या ठिकाणी तुम्हाला दिलं जाणार आहे एकवीस ते पस्तीस वर्षाची वय मरात या ठिकाणी आहे आठ जून दोन हजार तेवीसला ओ एम तुमचं काउंट केलं जाणार आहे या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्ही आठ जून दोन हजार तेवीसपर्यंत या पदासाठी करू शकता तुमची एक्झाम जी जा आहे सहा सात दोन दोन हजार तेवीसला या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यानंतर टी जी टी मराठीसाठी या ठिकाणी डेली वेक बेसिसवरती एक वेकन्सी आहे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल मराठीमध्ये ॲटलिस्ट पन्नास टक्के मार्क असेल तुम्ही उत्तीर्ण असाल सोबत तुमचं बी एड झालेलं असेल किंवा बी ए बी एड झालेलं असेल तर या ठिकाणी तेराशे पन्नास रुपये पर डे वॅगेजवरती तुम्हाला वॅकन्सी या ठिकाणी आहे एकवीस ते पस्तीस वर्षाची वय मला त्या ठिकाणी आहे आठ जून दोन हजार तेवीसला शेवटची तारीख तुमची अर्ज करण्याची आहे चार पाच दोन हजार तेवीसला तुमची एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे पी एम किंवा पी टी आय कम मॅरेथॉन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती या ठिकाणी वॅकन्सी आहे एक वॅकन्सी या ठिकाणी आहे या ठिकाणी तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ तुमची असेल आणि तुम्हाला इंग्रजीचं चांगलं नॉलेज असेल तुम्हाला गर्ल्स हॉस्टेलमध्ये या ठिकाणी राहावं लागणार आहे या ठिकाणी तुम्हाला पंचवीस हजार रुपये पर मंथ सॅलरी जी आहे दिली जाणार आहे अठरा ते पन्नास वर्षाची वय मर्यादा या ठिकाणी आहे अठ्ठावीस एकोणतीस जून दोन हजार तेवीसला एक्झाम तुमची या ठिकाणी घेतली जाईल त्यानंतर नर्सिंग सिस्टर या पदासाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे नर्सिंग डिप्लोमा झालेलं असेल किंवा डिग्री तुमच्याकडे असेल पाच वर्षाचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता पंधरा हजार रुपये पर मंथ सॅलरी तुम्हाला दिली जाईल अठरा ते पन्नास वर्षाची वयमर्यादा या पदासाठी आहे सत्तावीस जून दोन हजार तेवीसला एक्झाम तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यानंतर रायडिंग इन्स्ट्रक्टर या पदासाठी एक वॅकन्सी आहे दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि एक्सपिरियन्स तुम्हाला असेल हॉर्स मॅनेजमेंटमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता बावीस हजार रुपये इतके वेतन तुम्हाला दिलं जाईल अठरा ते पन्नास वर्षाची वयमर्यादा आहे एक्झाम तुमची सत्तावीस जून दोन हजार तेवीसला या ठिकाणी घेतली जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला अर्ज जे आहेत ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत त्यासाठीचा सा ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे प्रिन्सिपल सैनिक स्कूल सातारा एक्केचाळीस पन्नास झिरो एक या ठिकाणी पिनकोड बी देखील आहे तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीतून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी इजरिलॅक्स रिलॅक्सेशन देखील दिलं जाईल एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षाचं सीसाठी तीन वर्षाचं इजर लॅक्स श्रिक्षण या ठिकाणी असणार आहे अर्ज करण्यासाठी नमुना अर्ज जो आहे अशा प्रकारे आपल्याला पी डी एफमध्येच मिळेल जाहिरातीच्या पीडीएफची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्व माहिती व्यवस्थित वाचल्यानंतरच आपण या ठिकाणी अर्ज करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच संदर्भातील अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेटू मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो